नवी मुंबईतील सीवूड्स नेक्सस ग्रँड सेंट्रल मॉलमध्ये मराठी पाट्यांसाठी मनसेनं जोरदार आंदोलन केलं. सर्वोच्च न्यायालयानं दिलेली 2 महिन्यांची मुदत 25 नोव्हेंबरला संपुष्टात आली तरी मुजोर मॉल प्रशासनानं आणि मॉलमधील आंतरराष्ट्रीय ब्रँडच्या काही दुकानदारांनी अद्याप पाट्या मराठीत केल्या नाहीत. याविरुद्ध दुकानांवरील पाट्या मराठीतच झाल्या पाहिजेत, मराठीचा मान राखलाच पाहिजे अशा जोरदार घोषणा देऊन मनसे कार्यकर्त्यांनी मॉल परिसर दणाणून सोडला. तसेच मॉल प्रशासनाविरुद्ध आक्रमक पवित्रा घेत मनसे कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केलं. दुकानांवरील इंग्रजी पाट्या जोपर्यंत खाली उतरवत नाहीत तोपर्यंत मॉलमधून एकही मनसे कार्यकर्ता बाहेर जाणार नाही असा आक्रमक पवित्रा मनसे शहर सचिव सचिन कदम यांनी घेतला. तसेच येत्या काही दिवसात मॉलमधील सर्व दुकानांच्या पाट्या मराठीत झाल्या नाहीत तर मनसेच्या झेंड्याला दांडा सुद्धा आहे, हे मॉल प्रशासनानं लक्षात ठेवावं असा सज्जड इशारा मनसे उपशहराध्यक्ष सविनय म्हात्रे यांनी दिला. मनसेचा आक्रमक पवित्रा पाहून मॉल प्रशासनानं इंग्रजी पाट्या तात्काळ हटवायला सुरुवात केली. तसंच येत्या 7 दिवसात मॉलमधील दुकानांवरील सर्व पाट्या मराठीत करू असं आश्वासन मॉलचे महाव्यवस्थापक अविनाश दुबे यांनी मनसे कार्यकर्त्यांना दिलं. मनसेच्या या आंदोलनात उपशहराध्यक्ष सविनय म्हात्रे, शहर सचिव सचिन कदम, विभाग अध्यक्ष निलेश जाधव, अमोल आयवळे, उमेश गायकवाड, अक्षय भोसले, उपविभाग अध्यक्ष नरहरी कुंभार, राजेंद्र खाडे, विनोद लांडगे, शाखा अध्यक्ष प्रमोद डेरे, संदीप कांबळे, आतिश पाटील, प्रणित डोंगरे, रोहित शिवतरे, गणेश पाटील, मयूर कारंडे, जनहित कक्ष शहर सचिव मंगेश काळेबाग व मोठ्या संख्येनं महाराष्ट्र सैनिक हजर होते. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते सीवूड ग्रँड सेंट्रल मॉलला धडक दिलेले आहे आणि या मॉलच्या स्वतःची जी पाटी आहे ती ही इंग्लिशमध्येच आहे आणि मॉलमध्ये जी दुकानं आहेत त्यात ती ही बऱ्यापैकी जास्त दुकानावरची पाटी इंग्लिश आहेत. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळांना आज इथे धडक दिलेली आहे आणि मॉल प्रशासनाला आज तेथील काही इंग्रजी बोर्ड आज उतरवायला लावलेलं आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांच्या ताकदीचं यश आहे. राजसाहेबांनी जो लढा दिला आहे मागच्या 15 वर्षापासून मराठी पाट्यांसाठी त्या याचं आज यश आहे आणि आपण बघतोय की मॉल प्रशासन आपल्या समोर झुकलेलं आहे आणि त्यांनी मान्य केलेलं आहे की पुढच्या 1 ते 2 आठवड्यामध्ये ते या मॉलमधील ज्या पाट्या असतील त्या 100% ते मराठीत करतील असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे.